नाशिक मधून आताची मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदार कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार व नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारती पवार यांच्या हस्ते 3 दिवसांपूर्वीच करण्यात आला होता 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते 2 दिवसांपूर्वीच करण्यात आला होता वेलनेस सेंटरचा लोकार्पण सोहळा.